उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। माजी सभापती तथा नगरसेवक सुदाम डेमसे यांचा वाढदिवस पाथर्डी गाव येथे मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन, त्याचप्रमाणे पाथर्डीगाव परिसरातील 10वी 12वीमध्ये भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, तसेच 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना खाऊ आणि मिठाईचे वाटप, तसेच शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। सुदाम डेमसे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांना छत्री, त्याचप्रमाणे रिक्षा चालक यांना गणवेशाचे देखील वाटप करण्यात आले। तसेच सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन करून केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, भगिनी आणि मान्यवरांकडून सुदाम डेमसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे, आजी माजी नगरसेवक, शिवसेना कार्यकर्ते, नेते मंडळी, मित्र परिवार, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते। एकच समाजाप्रती करवळ असलेला, करवळ असलेला आणि प्रसंगी आक्रमक असलेला फादर साहेब असा हा आमचा मित्र सुदामानंद डेमसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला प्रसंगी नंतर व्यासपीठावर आमचे महानगर प्रमुख, आमचे नगरसेवक सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले। परंतु तुम्हाला दोन गोष्टी मला सांगायच्या, मगाशी नानांनी सांगितलं, हा ना दिसतो तसा भगला, याचा का सभागृहात विरोधी पक्ष नेता होतो? सभागृहातील आमचे सहकारी ते बंडी भाऊ आहे, शामराव आहे, तुमचा राणीबाग रोड होता नाही मळी रोड, तुम्हाला सांगा राहू काय दादा सांगा येतो बघा बंद वाटतो सभागृह अशी मंडळी आहे, अशी मंडळी तिथं आमच्या अमोल मोगळे आमच्या वहिनी तिथं सभागृहात एक वेगळी टीम होती सभागृहात। तुम्हाला सांग सोपा नाही आहे नगरसेवक निवडून येणं अत्यंत सोपं आहे। बघा मुली रस्त्याने आपण जातो ना, हा रस्ता झाला रस्ता, हा रस्ता कसा झाला मला माहिती आहे, दमदूर केला दमदूर बाजे साहेब सभागृहात ताकद आमचीच होती, राज्य किंवा भाजपचं होतं, पण ताकद शिवसेनेची, आता ती विकत झाली किंवा एका प्रश्नच दिला ना लोकप्रतिनिधी सभागृहात काय बोलतो, आपली काय बाजू मांडतो याला खूप महत्व आहे। सुद्धा बांधांचा स्वभाव एक असाच आहे, आज सुद्धा बघा की ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा होता त्याचा आपल्याला माहिती वाढदिवस कसे साजरे होतात, रोज पेपरला पाहतो फोटो कुणीतरी तरुणांनी केक कापत असतो नाहीतरी उपलब्ध झालो असतो, परंतु तुमच्यासाठी या वया आज सुद्धा अण्णांनी उपलब्ध करून दिल्या, का दिल्या माहितीये, जो शिकेल तोच टिकेल। आता याच्यावर आपण चित्र काढायची का काही कार्टून वगैरे मग काय करणार याच्यावर आपण, व्हेरी गुड। आता बघा ह्याच वया तुम्हाला पुढे येणार आहे, लक्षात ठेवा वयाचं झाल्या ज्येष्ठांसाठी छत्र्या। मला वाटतं अशा पद्धतीचं काम जर कोणी लोकप्रतिनिधी करत असेल हेच काम अपेक्षित आहे, वंदनीय हिंदू नगर संघटनेला हेच काम अपेक्षित होत आणि शिवसैनिक काम कायम रस्त्यावर असतो, कायम रस्त्यावर निवडणूक आल्या म्हणून अनेक वाढदिवस साजरे होत असतात, परंतु मला आठवत अनेक वर्षांपासून मी सुदामांच्या वाढदिवसाला ह्याच या सगळ्यांनी मिळून ते करून
पाण्याचा टाकीचा विषय असलेला सर्वपुरुष विषय मी माहिती लावतो. त्यांनी त्यानंतर हिंदुत्वाचे विचारले ते काही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराला किंवा वास यावरती विचार होते ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी जो काही शिवसेनेमध्ये बरोबर आले त्याबद्दल सुद्धा त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 3 कोटी रुपये दिली म्हणजे सुद्धा मान्यता दिला. त्यानंतर तसंच अमोल जाधव यांना दिला आहे म्हणजे 6 कोटी रुपये दिली व डिप्युटी सीचे 43 लाख रुपये असे 80 लाख रुपये म्हणजे 6 कोटी 80 लाख रुपये आपल्याला मतदारसंघात नवीन कामाला मंजूर झाले आहे. लवकरच त्या कामाला सुद्धा सुरुवात आता होणार आहे. तर मी अण्णांबद्दल एवढंच सांगेन की अण्णांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे विद्यार्थ्यांना वयावाडप असेल किंवा ज्येष्ठांसाठी छत्री असेल त्यानंतर जे काही गुंतवणूक सोहळा ठेवला आहे त्याबद्दल मी अण्णांचे आभार मानतो. कारण बाळासाहेबांचे जे विचार आहेत 80% समाजकारक 20% राजकारक हे विचार पुढे घेऊन आणायचं काम सुधा मानावर जे सहकारी करत आहेत त्यांच्या ज्या काही मनोभावना असतील वाढदिवसानंतर ते एवढंच सांगतो. त्यांच्या मनात जे काही स्वप्न असतील महापौर असेल उपमहापौर असेल स्टँडिंग चेअरमन असतील ज्या काही असतील त्या इच्छा त्यांच्या पूर्ण हो अशा साईबद्दल मी प्रार्थना करतो. त्यांचं पुढचा विषय सुख समृद्धी भगवानाची आनंदाला शुभेच्छा देतो. सांगतो जय हिंद. महाराष्ट्राचे आनंद दैवत राजे शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे सुद्धा आमचे मार्गदर्शक सदर आमच्या पाटीलजी खंबीरबाई उपाध्याय आमचे सर्व शिवसैनिकांचे नायके आजे दादा तसेच आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक बांधव वाढदिवस हे निमित्त आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही काही गोष्ट असो त्याला काही लागत असो त्यासाठी सदैव एक गावकरी म्हणून मी या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं गंभीरपणे उभा आहे. कारण याचं एकच आहे की ही उद्याची आमची पाथरी गावची लोक आहेत. हे पाथरी गावचं भविष्य माझं या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. म्हणून जर विद्यार्थी घडले तर माझं गाव चांगलं घडल यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वाद तर माझ्या पाठीचे आहेत. माझे चुंते आहेत, माझे काका आहेत, माझे मामा आहेत. या पाथरी गावचा एक इतिहास आहे दादा. डेमशनचे नातेवाईक कोंबडे आहेत, कोंबड्यांचे डवळे आहेत, डवळ्यांचे दातक आहेत, दातांचे धोंगडे आहेत. असे आमचं पुढं ना पुढं कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्ही सर्वजण नाते होत्या मध्ये आहोत. त्यामुळे पाथरी गाव एक आहे एकजूट ते कधीही विभागत नाही त्याचा मला सार चालू आहे. याचं कारण सांगतो पहिल्या विचारला ते उभा आहे. पाथरी गावने मला पूर्ण 80% म्हणजे 28 मतदान झालं होतं आणि 22 मतदान एक गटी गावाने माझ्या पाठीशी टाकलं होतं. तो दिवस मी घेऊ शकत नव्हतो कारण त्यावेळेस मी 285 मतांनी पडलो. वैटी भाऊ तुम्ही सांगितलं मी 51 मतांनी पडले होते. परंतु गावाची खंत होती की आमचा एक तरुण तडफार मुला हा आमच्या शेळीपासून वंचित राहिला. आता दहा वर्ष होता दादा परंतु त्याचाच बदला घेत म्हणा की त्याचीच काहीतरी गुन्हेगारी म्हणा आता गावाने पुन्हा एकदा मला उमेदवारी करायला हवी आणि प्रचंड मताने मला या गावाची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांची गुणांच्या गुणांच्या दुनियाचे आभार आहे. अशा प्रकारचा अशा प्रकारची एकजूट सर्व माझ्या पाठीशी गाव पाथरी गावाने दिले आहे. आता वल्ली भाग खरा आहे दादा. वल्ली भागात खूप काम आहे आणि ग्रामीण आणि शेती असे दोन भाग या भागामध्ये निवडले गेले. परंतु गाडेगाव सुद्धा माझ्या प्रभागात येतं आता पिंपळगाव माझ्या प्रभागात येतं म्हणून थांबलो नाही. नाना माझ्या सोबतीला 24 तास असायचे. आम्ही गावोगावात गेलो गावाचे फेस्टिवल माहीत पाहिले. नाना 25-25 वर्ष दादा ह्या गावाला रस्ते नव्हते, बऱ्याचदा रस्ते नव्हते, कुठे ड्रेनेज नव्हती. आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या पाथरीच्या रस्त्याच्या तिन्ही वाहिन्यांच्या वाहतूक वाहिन्या मानल्या जातात. दाडेगाव पिंपळगाव रस्ता असेल, पाथरी दाडेगाव असेल, नांदूर पाटवाड असेल, गौराला पाथरी रोड असेल, हे एकदम हायवे सारखे आणि मजबूत पुढील 50 वर्ष ते रस्ते फुटणार नाही अशी गॅरंटी मी आज गावकऱ्यांना देऊ इच्छितो. दाडेगाव गेल्या अनेक वर्षापासून ज्या महापालिकेने पाणी दिलं नव्हतं
नाना कार्यक्रमासाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे दादा मी तुमच्याशी काही भांडतच असायचो. कार्यक्रमासाठी पाणी पाणीचं लोकांना पाणी दिलंही भेटणार नाही, महापालिकेला परवडत नाही, तिकडं महसूल नाही, अशा अनेक सभागृहांमध्ये आपण भांडलो. परंतु जर मी त्यांना एक आक्रमक भूमिका घेतली होती दादा तुम्ही होता, जर कार्यक्रमाला पाण्याची नाही तुम्हाला घ्यायची नसेल तर माझं कार्यक्रम आणि पाथर्डी हे गावी मध्ये टाका आणि महापालिकेमधून खाली करा, नाहीतर आम्हाला पाणी द्या, अशा पद्धतीचं भांडण आम्ही सभागृहात केलं. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सचिन आव्हाड नाशिक.